एवढ्याच दिवस आतमध्ये फक्त मुश्किल लोक आणि पत्रकारांना जे काही आहे ना की आपण पहिल्या लाटेमध्ये की आपण टोटल कर्फ्यू होता. कर्फ्यू म्हणजे काय की कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी घराच्या बाहेर देखील पडायचं नाही. जर घराच्या बाहेर पडला तर त्याच्यावर ऍक्शन व्हायची, त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायचे, त्याच्यावर वेगळ्या प्रकारची कारवाई व्हायची. आपण जर दुसऱ्या लाटेमध्ये बघितलं की आपण काही निर्बंध लादलेले होते आणि निर्बंध लादलेले होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जे कामधंदा आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नव्हते. निर्बंध फक्त काय होते की त्याने मास्कचा वापर करायचा, सोशल डिस्टन्सिंगचा पालन करायचं, सॅनिटायझरचा वापर करायचा. त्याच्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये जे आपण म्हणत आहे की टोटल बंद होतं आहे आणि त्यांच्या उद्योगधंद्यावर जो परिणाम होतो आहे तर तो तशा प्रकारचा नाही. एवढंच आहे की त्यांनी त्याचे धंदे करावेत, शेती करावी, दुधाचा धंदा करावा, बाकीचे इतर देखील. ज्यावेळेस फार मोठा सहज होता त्यावेळेस आपण टोटल लॉकडाऊन केलं होतं, मात्र बराचसा कालावधी हा आपण फक्त निर्बंध ठेवलेले होते. जे धंदे रोजच्या रोज हे होणार आहेत त्याच्याकरता फक्त त्यांनी ह्या तीन गोष्टीचं पालन करून त्यांनी त्याचा धंदा करावा. मग ज्या ठिकाणी ते करत नाहीत, जे मास्कचा वापर करत नाहीत व्यापारी, त्यांच्याकडनं आनंद गिराई करत नाही, अशा ठिकाणी आपण सिलिंगची कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळं असे आपण निर्बंध जे लादलेले आहेत ते निर्बंध व्यापारावर निर्बंध नाहीत, तर व्यापार करताना कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचे आपण निर्बंध लादले. त्याच्यामध्ये जे आहे की आपण आपल्याला आठवतं की दुसऱ्या लाटेमध्ये 15 मेच्या आपल्याला रुग्णांची संख्या जवळपास 30,000 वर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या होती. त्याच्यानंतर आपण टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं, लोकांनी देखील ह्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन केलं, त्याच्यामुळे ती संख्या हळूहळू कमी होत आणि एकंदरीत टेस्टिंगचं प्रमाण वाढवल्यानंतर आपण टेस्टिंग आणि पॉझिटिव्हिटीच्या ह्याच्यामध्ये आपण जवळपास 3% मिळत आणि ज्या स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत की लेव्हल 1 मध्ये हे सर्वच निर्बंध आपण शिथिल केले. त्यानंतर परत शासनानं की 4 वाजेपर्यंतचे आस्थापना खुला ठेवण्याचे लेव्हल 3चे आपण निर्बंध लादले. त्याच्यामध्ये देखील आता असं झालं की त्याच्यानंतर असं वाटलं की आपण लेव्हल 1 मध्ये आलेलो आहे. त्याच्यामुळं जसं पहिल्या लाटेनंतर परत एकदा लोकांचं दुर्लक्ष झालं, करोना गेल्याची किंवा करोनाची भीती कमी झाली आणि त्याच्यामुळं तिसरी लाट तसं माझ्या मते तर जे आहे ते जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ते चालू झालेली आहे. आता रुग्णांची संख्या साधारणतः 500 पासून आता 1200 पर्यंत होत गेलेली आहे आणि तिसरी लाट आपल्याकडं चालू आहे. तर हे पुढचे 10 ते 15 दिवस जर सर्वच नागरिकांनी जिल्ह्यातल्या जर स्वयंस्फूर्तीने जर हे पालन केलं तर तिसऱ्या लाटेकरता आपल्याला परत एकदा कडक निर्बंध लेव्हल 4ची किंवा लेव्हल 5ची किंवा स्ट्रिक्ट कर्फ्यू लादण्याची काही आवश्यकता भासणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्याभर दौरा चालू. व्यापाऱ्यांच्याकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः किराणा व्यापारी आणि याच्यामध्ये की आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे की जसं पारनेर आणि सिंगापूर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढते आहे अशा ठिकाणी त्यांनी स्वयंस्फूर्तीनं त्या त्या एक पंचक्रोशीमध्ये आणि त्या त्या ठिकाणच्या 40 गावामध्ये त्यांनी स्वयंस्फूर्तीनं लॉकडाऊन त्यांनी घोषित केलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी 31 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत हा त्यांनी लॉकडाऊन घोषित केलेला आहे. या ठिकाणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी असं देखील सांगितलं की आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि 31 जुलैपासून पुढचे 10 दिवस हे आम्ही स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं लॉकडाऊन आम्ही करतो. या ठिकाणी बाकीचे विषय देखील चर्चेला आले की गर्दीचे कारणं काय आहेत, बाजार आहेत, त्याचबरोबर गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे अवैध धंदे आणि अवैध पत्त्याचे आणि जुगाराचे प्रकरणं असतात त्या ठिकाणी गर्दीचे प्रमाण वाढत आहेत. पोलीस विभागाला तशा सूचना दिलेल्या आहेत, एक तालुका स्तरावर एक स्क्वॉड तयार करा आणि त्या स्क्वॉडमार्फत देखील त्याच्यावर कारवाई करा जेणेकरून गर्दी त्या ठिकाणी होणार नाही आणि करोनाचा प्रसार होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आहे की जिल्हाभर जे काही लग्न समारंभ होतात त्याचे जे व्यक्तींच्यावर जे निर्बंध आहेत, संख्येवर निर्बंध आहेत, त्याचं पालन होत नाही. अशा ठिकाणी काल शेवगावमध्ये नवरा नवरीवर आणि त्यांच्या आईवडिलांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले आणि मंगल कार्यालयाने देखील सील केलं
त्या धर्तीवर जर पाथर्डी तालुक्यात देखील जिथं पाणी होत नाही अशा ठिकाणी देखील तशीच कारवाई करण्याच्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि एकंदरीतच जे आहे की जर स्वयंशिस्तीनं पालन केलं, कोविडचा प्रसार रोखण्याकरताचं जे मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं, तर ही संख्या आटोक्यात आणण्यामध्ये निश्चित हे त्याच्यामध्ये निश्चितरित्या ते होईल. आणि मला खात्री आहे की पाथर्डा तालुका आणि या ठिकाणचे खरवंडी कासारचे जे पदाधिकारी आहेत तो निर्णय घेतील आणि ह्या निर्णयाचं स्वागत जिल्हा पातळीवर तसेच राज्य पातळीवर देखील होईल. आणि मला खात्री आहे की पाथर्डी तालुक्यातील रुग्णांचे करोना रुग्णांचं प्रमाण कमी जिल्ह्यामध्ये दुसरी लाट सांगून तिसरी लाट आणि याच्यामध्ये जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर, पाथर्डी, शेगाव या तालुक्यामध्ये रुग्ण वाढीचं प्रमाण जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्याचे कारण मीमांसा करण्याकरता मी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आम्ही जिल्ह्याचा दौरा करत आहोत. आणि आज पाथर्डीमधल्या पूर्व भागातल्या करवंडी कासार या पी एस सी आणि त्याच्या परिक्षेत्रातील जे गाव आहेत त्याच्यामध्ये कोरोनाची संख्या आणि ॲक्टिव्ह पेशंटची संख्या ही वाढत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून करवंडी कासार, भारतवाडी, येळी, पिंपळगाव या गावच्या सरपंच, इतर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांच्याशी आम्ही चर्चा केली. चर्चेमध्ये एकंदरीत असं लक्षात आलं की त्या गावामध्ये टेस्टिंग ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या रीतीने टेस्टिंग केलेलं आहे त्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढते आहे. काही ठिकाणी ग्रामस्थांचा विनाकारण टेस्टिंग करता विरोध होत आहे, त्या ठिकाणी पेशंटची संख्या ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात दिसून येत नाही. त्याच्यामुळं अशी अडचण निर्माण झालेली आहे की ज्या ठिकाणी पेशंट्स पॉझिटिव्ह आढळून आले की त्याला इमिडिएटली उपचार करता येतील आणि त्याच्यामध्ये मृताचं प्रमाण आपल्याला कमी करण्यामध्ये यश येईल. सर्व पदाधिकाऱ्यांना असंच मी विनंती केलेली आहे की टेस्टिंगमध्ये तुम्ही प्रशासनाला, विशेषतः वैद्यकीय अधिकाऱ्यांना कुठलाही अडथळा न आणता जास्तीत जास्त टेस्टिंग होऊ द्या. आणि त्या टेस्टिंगमुळं आपल्याला त्यांना ट्रीटमेंट लवकर करता येईल, त्या दृष्टिकोनातून आज मी त्यांना निर्देश दिलेले आहेत. दुसरी बाब अशी लक्षात आली की दुसऱ्या लाटेमध्ये या ठिकाणी कोविड केअर सेंटर चालू होतं आणि बाकीचे जे आहेत की पाथर्डी शहरातल्या कोविड केअर सेंटरकडे जात होते. मात्र त्या ठिकाणी या हा जो भाग आहे पूर्व भाग लक्षात घेता इथून जे जाण्याचं अंतर आहे ते फार मोठ्या प्रमाणावर आहे. तिथल्या सोयीसुविधा आणि त्यांना प्राप्त होणारे ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये कमतरता भासू लागली. त्याच्यामुळं मी तहसीलदार आणि इन्सिडेंट कमांडरना सूचना दिलेल्या आहेत की या करवंडी कासार भागामध्ये पुढच्या बुधवारपर्यंत कोविड केअर सेंटरची स्थापना करावी आणि इथले पेशंट जे आहेत, जे जे पॉझिटिव्ह पेशंट येतात, जसं आपलं मागच्या बाजूचं होतं, मागच्या वेळेस ठरवलं होतं की आपलं कुठल्याही ठिकाणी कुठल्याही गावामध्ये होम आयसोलेशन राहणार नाही, तर ते आपलं इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन होईल. तर त्या दृष्टिकोनातून ही कारवाई देखील होत आहे.